सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय चालतं हे तुमच्या सहित मलाही जाणून घ्यायला आवडतं आणि असेच काही प्रश्न आज मी विचारणार आहे द ब्युटिफुल स्मिता गोंदकरला. तुझ्यासाठी पहिला प्रश्न, तुझं पहिलं ऑडिशन. माझं पहिलं ऑडिशन मुंबईत होतं आणि मी पुण्यावरनं आले होते आणि आय थिंक क्राईम पेट्रोल तेव्हा नव्हतं पण त्याच टाईपचा काहीतरी सस्पेन्स असा शोसाठी एपिसोडिक कामासाठी माझं ऑडिशन होतं आणि मला आठवतं मी खूप तास घेतले होते ते स्क्रिप्ट पाठ करून तिथं ऑडिशन द्यायला, कारण मला खूप टेन्शन आलं होतं. पहिलं होतं मला ते काम काही मिळालं नाही पण आय रिमेंबर दॅट. सो क्राईम सिरीजसाठी हिंदी क्राईम सिरीजसाठी ऑडिशन द्यायला आलं तिथं. ओके, तुझा पहिला फसलेला पदार्थ. पहिला फसलेला पदार्थ कुकिंग करतेस तू लहानपणी? अगदी फसलेला म्हणजे काय पोहे, तेच फसलो होतं माझं पहिलं. सो आता येतात हो म्हणजे मी हॉटेल मॅनेजमेंट शिकली आहे तर बऱ्यापैकी मी चांगलं स्वयंपाक करते, फक्त की सध्या करत नाही आहे. ओके, तुझा असा पहिला लुक ज्यानं तुझी फजिती झाली होती? लुक हो, 11वीत मी एक ड्रेस शिवून घेतला होता आणि ते नंतर मला असं जाणवलं की ते तेवढं ग्रेट नव्हतं, ते फजितीच झाल्यासारखं वाटलंय मला. ओके, पहिलं प्रपोज कोणाला केलं होतं? मी कधीच कोणाला प्रपोज केलेलं नाही आहे. तुला खूप आले असतील पण? हो आले पण त्याचा काही एवढे आठवत नाही, कधी किती वर्ष झाली. पण पहिलं आठवतंय आपल्याला सगळं, पहिलं वहिलं आठवत. पहिलं शाळेमध्ये एका मुलानी प्रपोज केलं, तेव्हा ते काय प्रपोज म्हणजे कसं असायचं, मला फ्रेंडशिप हवी आहे. म्हणजे काय फ्रेंडशिप हवी आहे? मग तू दिली होतीस का फ्रेंडशिप? मला काय कळलंच नव्हतं तेव्हा. हां म्हटलं म्हणजे काय तू मित्रच आहेस ना, पण म्हणजे तो ओळखीचाच होता पण मला काही कळलं नाही. मी जास्त मी एवढी ओपन किंवा बोल्ड अशी तेवढी नव्हते, मी जरा लाजून वगैरे काय बोलतो आहे असं करून गेले होते. नंतर त्या शाळेमध्ये बाकीच्या त्याच्या क्लासमेट्सनी मला खूप टीज केलं होतं हे मला आठवतं आहे आणि मला आवडायचं नाही अजिबात ते. मग एवढी हिंमती नव्हती की त्याला तोंडावर जाऊन बोलावं. हां मी मारायची म्हणजे मुलांना वगैरे शाळेमध्ये असताना, पण काय माहिती ते मला हिंमतच झाली नाही काय, पण तो गेला पासआउट होऊन म्हटलं बरं झालं बाबा चिडवणं बंद झालेलं आहे. पहिली अशी डिश जी टेस्ट केली होती आणि अजिबात आवडली नव्हती? हो सॉरी पण बोलू सांगू? डोंट माइंड. सावजी चिकन ह्याच्याबद्दल खूप ऐकलं होतं, खूप ऐकलं होतं पण मी टेस्ट केलं आणि मला नाही तेवढी आवडली, सॉरी. ओके, पहिला सेलिब्रिटी क्रश? जॉन बॉन जोवी. मला त्याच्याबरोबर लग्न करायचं होतं. मी माझ्या भावाला सांगितलं की आय डोंट केअर आणि मी म्हटलं टॅटू बिटू करून मी म्हटलं मी लग्नच करणार आहे बघ तू, असं मी फार त्याला सांगितलं. भाऊ म्हणाला हे बघ तुला माहिती आहे का त्याची किती गर्लफ्रेंड असणार, बट आय डोंट केअर, मी लग्न त्याच्याशीच करीन. ओके, पहिली फ्लाईट कधी घेतली होती? मी खूप लहान होते, नेपाळला माझे आई वडील गेले होते तर मी 5-1 वर्षाची असेल तेव्हा दॅट वॉज माय फर्स्ट फ्लाईट. पहिली शिवी कधी दिली होती? शिवी मी खरं तर आधी अजिबातच शिवी द्यायची नाही, पण स्टंट मेनिया या शोमध्ये मला अशी एक मोमेंट आली होती आणि ज्या पद्धतीत मी ती शिवी दिली तर सगळ्या तू बोललीस आहे असं काहीतरी आणि ज्या टोनमध्ये बोलली अशी बचक्या टोनमध्ये त्याच्यावर सगळे मला माझ्यावर हसत होते, म्हणजे दे फाउंड इट व्हेरी क्यूट. सो तेव्हा तू पहिल्यांदा? हो पहिल्यांदा आणि दॅट इज पहिल्यांदा ऑनस्क्रीन. नाही ऑनस्क्रीन म्हणतेस? नाही नाही मला रिअल लाईफ. रिअल लाईफमध्ये पहिल्यांदा शिवी आणि त्या मुलं वगैरे सगळे होते स्टंटमेनचे होते आणि कुठल्या तरी मुलींबद्दलच काहीतरी असं पाडून बोलल्याबद्दल मला थोडा राग आला आणि म्हणून मी असं काही बोलले होते मला आठवतंय. स्वकमाईतून स्वतःसाठी घेतलेली पहिली वस्तू? स्वकमाईतून स्वतःसाठी घेतलेली मी आधी तर सगळ्यात आई वडिलांनाच घेतलंय पण काय कप आपण घेतो ना स्वतःसाठी की कपडे पुढे घेतले असेल. मी 11वी पण म्हणजे स्वकमाई तर माझी आय थिंक 7वी-8वीपासूनच चालू झाली, कारण मी दिवाळीमध्ये पणत्या पेंट करायची आणि विकायची आमच्या कॉलनीमध्ये वगैरे, तर मी ऑन्टरप्रोनर 7वीपासूनच मी एक देर वॉज अ बॉर्न ऑन्टरप्रोनर इन साईड मी, तर मला तेव्हाचं तेवढं आठवत नाही पण कदाचित काहीतरी मला आठवतं आहे मी आई वडिलांसाठी कार्ड्स बीड्स, कारण ते फार अनरोमॅन्टिक असायचे आमच्यासमोर, तर कधी असं कधी पाहिलं नाही. तर कोणाचा बर्थडे असं तर मी जाऊन म्हणजे वडिलांच्या तर्फे आईला कार्ड किंवा आईच्या तर्फे आई वडिलांना कार्ड असे काहीतरी प्रकार. दॅट वॉज माय फर्स्ट स्वतःच्या कमाईमधनं छोटे छोटे गोष्टी घेणं.
पण माझं स्वतःवरती तर आठवत नाही तसं काही, मग कपडे वगैरे असतील काहीतरी किरकोळ. ओके, शाळेतला पहिला क्रश? शाळेत मला क्रश वगैरे काही झाला नाही, कधीच नाही. नाही नाही, शाळेत मला अजिबात क्रश वगैरे झालं नाही. ओके, पहिला असा फॅनचा आलेला विचित्र अनुभव? मी एका फिल्मच्या शूटिंग म्हणजे सेटवर होते, शूट करत होते, तर माझा जो कॉस्ट्युम डिझायनर होता त्याची कोणतरी मैत्रीण तिला भेटायचं होतं, पण ती कदाचित त्याच्यावरती तिला विश्वास नव्हता की हा खरंच भेटवेल. आणि अचानक मी अशी तो सेटवर आली ती, आणि मी असं वळून म्हटले स्वप्नील इकडे, तिचं करून ती अशी रडायला लागली तिकडे. आणि मला कळलंच नाही काय झालं, एकदम लाऊड रिॲक्शन. म्हटलं काय झालं, प्रॉब्लेम आहे का, काय सॉरी म्हणजे काही झालं का? तर तेव्हा त्यांनी सांगितलं नाही, ती तुला बघून तिला विश्वास बसते, ती रडते त्याच्यावरनं. म्हटलं हे काय, पण आय थिंक आय एम ब्लेस्ड टू विटनेस दॅट ऑल्सो. पण ते पहिलं मला असा अनुभव म्हणजे आठवतं आहे की. पण असं कधी होतं ना की काही काही फॅन्स माहीत असतं की आपल्यावर प्रेम करतात, पण अशा काही गोष्टी करतात की ज्यांना त्रास होतो, असं कधी काही घडलं तुझ्यासोबत? हो हो हो, बऱ्याच वेळा. काही काही तर कुठून नंबर मिळतो माहीत नाही, त्या सो सायको सम ऑफ देम आर, आय एम टेलिंग यू, थोडे तर इतके सायको आहेत ना की मला बऱ्याच वेळा वाटतं की पोलीस स्टेशनमध्ये जावं आणि नंबर द्यावा. मी एक आहे कोणतरी सायको फॅन, त्याचं ते 17-18 फोन्स म्हणजे ब्लॉक केले. मग नंतर मी म्हटलं जेवढं आपण इग्नोर करू ना दॅट इज बेटर असं मला वाटतं. मग मेसेजेसवरनं पण म्हटलं तर ब्लॉक करत करतच इकडे मी ब्लॉक करते, पण इट्स सो इरिटेटिंग, दिस सायको फॅन झाला एक क्रेझी. आणि मला बरंच वाटतं की पोलीस स्टेशनमध्ये जावं, जरा कंप्लेंट करावी, पण मला कुठेतरी असं वाटतं की आपण उगाच खूप एनर्जी देतो आहे किंवा इम्पॉर्टन्स देतो आहे आणि काम करायचं काही असल्या गोष्टी करत असायच्या, म्हणून आय स्टे अवे. सो स्मिता, खूप मजा आली तुझ्या पहिल्या गोष्टी जाणून घेण्यात, तुला कसं वाटलं? खूप छान, थँक्यू सो मच. खूप प्रश्न तुझे फारच अवघड होते माझ्यासाठी काही, पण थँक्यू. थँक्यू.